मित्रांनो सध्या सगळीकडे चा बोलबाला आहे अगदी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान सुद्धा या सेक्टर बाबत बुलिश आहेत सरकारकडनं या सेक्टरला चालना देण्यासाठी विविध धोरणे आखली जात आहेत भारतातील पन्नास टक्के ऊर्जा दोन हजार तीस पर्यंत रिन्युएबल मधनं येईल तर दोन हजार सत्तर पर्यंत भारत नेट कार्बन झिरो देश बनेल असं ग्लासगो येथे नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या परिषदेमध्ये पंतप्रधानांनी सांगितलं होतं याचाच एक भाग म्हणून सरकारने इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या निर्मिती आणि विक्रीला चालना देण्यासाठी कंबर कसली आहे त्याचा परिणाम दोन हजार एकवीस मध्ये कंपन्यांनी जाहीर केलेल्या सेल्स फिगरवर झालेला स्पष्टपणे दिसून आला टाटा किया डब्ल्यू होंडा यासारख्या कंपन्यांनी आपापले इव्ही मॉडेल्स लाँच करण्याचा सपाटा लावलेला आहे टू व्हीलर मार्केटमध्ये सुद्धा एथर ओला टी व्ही एस ओकिनावा यांच्यासारखे प्लेयर सध्या बूममध्ये आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून पॉवर कंपन्या बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स असणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक प्रकाश जोतात आलेले दिसतात म्हणजे थोडक्यात ई व्ही सेक्टरची निगडीत अशा स्टॉक्सची सुद्धा चर्चा होऊ लागली आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला या सेक्टरमधील बूमचा कोणत्या स्टॉक्सला फायदा होऊ शकेल हे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत ईवी गाडी विकत घेतली म्हणजे सगळ्यात बेसिक गोष्ट हो, म्हणजे तिचं चार्जिंग करणे हे चार्जिंग करायचं म्हणजे चार्जिंग स्टेशनचं नेटवर्क पाहिजे मग हे नेटवर्क असणाऱ्या कंपन्या कोणत्या पहिली कंपनी आहे टाटा पॉवर टाटा पॉवरवर आम्ही सुद्धा व्हिडिओ केला होता तो जर तुम्ही पाहिला नसेल तर इथे वर कोपऱ्यात त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल ती वापरून तुम्ही तो व्हिडिओ आधी पाहून घ्या टाटा पॉवरचे सध्या एक हजाराहून अधिक चार्जिंग स्टेशन्स आहेत ही संख्या दोन हजार सव्वीसपर्यंत एक लाखांपर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे याशिवाय पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन एन टी पी सी इंडियन ऑइल या कंपन्या सुद्धा चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक करण्यावर भर देणार आहेत ईव्ही गाडी आली म्हणजे बॅटरी आली आता ही बॅटरी आली म्हणजे बॅटरी बनवणारी कंपनी सुद्धा आली बॅटरी बनवणाऱ्या कंपन्या सांगायच्या झाल्या तर अमारा राजा बॅटरीज आणि एक्साईड इंडस्ट्रीज ही दोन नावे प्रामुख्याने डोक्यामध्ये लगेच येतात आतापर्यंत या दोन्ही कंपन्या लीड बेस्ड बॅटरीज बनवत होत्या मात्र आता त्यांनी लिथियम आयन बॅटरीज बनवायला सुरुवात केलेली आहे तिसरा स्टॉक आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्स भारतातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर आहे कंपनी कार्स बसेस ट्रक्स डिफेन्स व्हेकल्स बनवते आत्तापर्यंत त्यांनी नेक्सॉन ई व्ही टिगॉर ई व्ही सारख्या गाड्या लाँच केलेल्या आहेत या गाड्यांना चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे कंपनीने अशाच प्रकारे नवीन मॉडेल्स लॉन्च केले इनोव्हेशनवर भर देत राहिले तर हा स्टॉक ई व्ही सेक्टरमधील गुंतवणूकसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो ई व्ही सेक्टरमधला आणखी एक स्टॉक म्हणजे टाटा ई एल एक्सेस आहे ही कंपनी ऑटोमोबाईलमध्ये सॉफ्टवेअर बनवते आता आधीच्या गाड्यांमध्ये सॉफ्टवेअरचा वापर मीडिया सिस्टीममध्ये व्हायचा ई व्हीमध्ये मात्र याहून बरंच काही वेगळं असतं या, या गाड्यांमध्ये मोटर ते ड्राईव्ह ट्रेनपर्यंत पॉवर ट्रान्समिशनची प्रोसेस जी असते ती नेहमीसारखी मेकॅनिकल नसते सिंगल स्पीड मोटर पॉवर घेते आणि तीच ट्रान्समिट करते या सगळ्यासाठी एक स्मार्ट ड्राईव्ह सिलेक्टरची गरज असते ज्याचे ऑपरेशन सॉफ्टवेअर बेस्ड असते आणि हे सगळं काम करणारी कंपनी टाटा ई एल एक्सेस आय आहे त्यामुळं हा स्टॉक तुम्हाला ई व्ही सेक्टरमधील गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो पाचवा आणि शेवटचा स्टॉक आहे महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्राचा ई व्ही पोर्टफोलिओ भारतातील सगळ्यात मोठा आहे भारतात इलेक्ट्रिक कार लाँच करणारी महिंद्रा ही पहिली कंपनी होती दोन हजार एक मध्ये त्यांनी महिंद्रा रेवा ही कार लाँच केली होती प्रायव्हेट आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट अशा दोन्ही सेक्टरमध्ये कंपनी ई व्ही गाड्या पुरवते ई व्हेरिटो ई टू ओ प्लस ई सुप्रो ई अल्फा मिनी हे कंपनीचे काही आघाडीचे ब्रँड्स आहेत कंपनी दोन हजार सत्तावीस पर्यंत पंचवीसहून अधिक ईव्ही मॉडेल्स लाँच करणार आहे येणाऱ्या काळासाठी तीन वर्षामध्ये त्यांनी तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे याशिवाय कंपनीने रिलायन्सच्या जिओ पी बरोबर सुद्धा एमओ यू केलेला आहे कंपनी चार्जिंग स्टेशन डेव्हलप करण्यावर सुद्धा फोकस करते आहे ईव्ही सेक्टरसाठी रिलायन्स हा सुद्धा स्टॉक लिस्टमध्ये घेता येईल पण या समूहाचा डायव्हर्स पसारा पाहता तो आणि तो बऱ्याच जणांच्या पोर्टफोलिओमध्ये असेल असं गृहित धरून आम्ही या लिस्टमध्ये तो स्टॉक घेतलेला नाही याशिवाय इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंट मधून हिरो इलेक्ट्रिक या हिरो मोटोकॉर्प समूहाच्या कंपनीचा सुद्धा विचार करता येईल तर मित्रांनो हे होते ई व्ही सेक्टर मधील पाच चांगले स्टॉक याहूनही अधिक अनेक चांगले स्टॉक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सगळ्याच कंपन्यांचा समावेश या लिस्टमध्ये करणे शक्य नाहीये अर्थात पैसा तुमचा आहे आणि तो गुंतवायचा कसा हा निर्णय सुद्धा तुमचाच असणार आहे तुम्ही स्वतःसुद्धा या वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्याचा सविस्तर अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा